आणि पहिलेले गाणे म्हणायचं आता तुम्हाला म्हणून गाते. बघा गावरान उडदाची खमंग दाळ लागते खायला आणि चांगली असते. कसली पांढरी शिपेत आली हाय का. नमस्कार. आज तुम्हाला उडदाची दाळ कशी करतात ती भिजवून दाखवते. वाळून दाळ करू दरवर्षी आमच्या घरीच उडीद पेरतो. हो का पाठी भरून ठेवली. आता धुवून काढायचं पाणी बादली भरून घ्यायचं आणि त्यात भिजू टाकायचं आणि उद्या काढायचं. त्यावरती दाळ बाकी वाळून पांढरी शिपत तुम्हाला करून टाकायची. पहिलं पाट्या पाण्याचं लय असायचं लय दाळी करायचं. चला पोरानो तुम्हाला मी दाखवते. हो का मी एक पाठी उडीद घेतलाय. आता धुवून काढते मोटर चालू आहे पाणी घेतले आता धुवून काढते. लहान साडी निघून जाते. निर्मळ बने बघा. आपल्याला अशा प्रकारे द्यायचे आहे. हो का धुवून काढले आता मी पाणी वाटायचे ह्याच्यात धुतल्यावर. आता मी बादलीत ओतले. थोडं थोडं लिमुसार धुवून टाकणार आहे. मग पावसाने भिजालेलं की हो काही काढायचं असं सारं निर्मळ डाळ निघत. बघा किती घाल निघते बघा. असं निर्मळ उन्हित राहायचं. निर्मळ वने दह्याचं म्हणजे चांगलं निघायचं. आता मी अशी डाळ धुवून घेते स्वच्छ. आता निर्मळ निघायची. आता सारी डाळ धुवून घेते बाळानं मी तपासून. आता मी सारं धुवून घेतलंय. हो का पाण्यात भिजू टाकलं आहे का.
आता ही उंड्या काढायचं आज भिजू टाकून, म्हणजे मग चांगलं भिजत भिजून द्यायचं आजच्या दिवसून उंड्या काढायचं. नाही आता आज दुपारी भिजू टाकले, आता उंड्या दुपारच काढणार आहे ह्याला. तुम्हाला भिजल्यावर मग दाखवीन ह्याचं काय काय करायचं. दुसरा दिवस दुपार होऊन गेले, मी आता उडीद काढते. हो का कसलं भिजलं, बघा कसं फुगलं आहे का. बघा कसं फुगलं आहे, चांगलं फुगल्यावर डाळ चांगली येते पांढरी शिकत. आता हे सगळं काढून घेते, चाळणीत तळाय ठेवते, वाळू टाकते. ह्याचा उघडीत वास सुटतो, वास येत आहे बघायला. दुसऱ्या दिवशीच काढलं लगेच बाळानं म्या, म्हणजे फुग त्यात चांगलं. आता सुकाय टाकते नेतावर. बाळानं बघा भिजून नितळून पाण्यातनं काढून आता वाळू टाकले. बघा पसरून घालायचं, म्हणजे मग चांगलं वाळते. आता सुटू सुटू होते, त्याच्यात सुते कपडे टाकायचं. हो का कसले पांढरे सुटे डाळ येते. बाळानं हे चांगलं वाळून द्यायचं, नंतर सुकाय ठेवणार आहे मी, मग डाळ करणार आहे चांगली वाळल्यावर. मला वाळल्यावर जात्यावर मी भरडून दाखवते. बाळानं तुम्हाला मी आज जात्यावर उडदाची डाळ करून दाखवते, धुतलेली भिजवलेली तिथं आहे. आता ही भरडून दाखवते तुम्हाला. आता मी उडदाची डाळ करून दाखवते जात्यावर. तुम्हाला भिजून वाळून तर दाखवलेली आहे, आता भरडून दाखवते. पहिलं आम्ही लय भरडायचं, तुरीच्या डाळे, मुगाच्या डाळे, उडदाच्या डाळे. आता बी मी तीच करीत आहे. पहिलं जाती होती, आता गिरणी आल्यात, आम्ही जाती घेतले भरडायला करायला लागतात म्हणून हरभर. हो का हे जास्त घेतलं आहे म्या डाळी करण्यासाठी. बाळानो तुम्हाला मी दाखवते जातं कसं, खाली खड्डा खांदायचा, त्याच्यात जास्त टाकायचं खोटा हे करून. आता मी खुरपं घेतलंय, हो का खांदून दाखवते. आता जेवढं लागते आपल्याला तेवढंच खांदून घ्यायचं बे कशाला. मी सकाळी सारवलंय ही, जिथं डाळ करायची तिथं निर्मळ पाहिजे. बाळानो हे फुटा ह्याच्यात घालायचा आणि ते असं ती करून ठोकायचं. असं ठोकायचं बसवायचं. आता हे बसून घेतले, आता दातार हातरून घेते. आता दातार घेतले, तुम्ही कोणचं बी घेऊ शकता आणि कोणचं बी टाकू शकता. तिथं खड्डा घेतलाय, तिथं हो का जातं टाकलं मी टाकणलाय, तिथं जातं टाकून घेतलंय. बाळा कसं पॅक झालं एकदम. बरं हे खाल्ली तळी, आता वरची तळी टाकते. आता वरली तळी टाकून घेतलेली आहे. आता खोटा मी ठोक येते. आता ही बुडी चांगलं वाळू घातले, चांगलं वाळल्यात. आ बाळा आलंय बघा कसं वातावरण ठीक झाले. आता भरडून घेते मी. आता मी कसं भराडणार आहे, एक एक मूठ टाकायची आणि भरडायचं. Thank you.
Bă, că și dar e ăla, hai să... Ăla. Bă, că și pandă și pe dar ăla, hai că... Ăla nu? Ami pâile legane mâna ce asta tu mă la mână în gati. Că se vaclă, mă la năchei că merg mă deșanga. Dacă tu mă la bolta, bolta, chiti dar mai zic. Băga ata, și cală tarpală ală, tine cală diste, ata tumal pacrun da chete. Să glăsa-l pătcan, n-arân mâng băgădare.
बघा किती घाण निघते हाय का काळं बघा. आता हे काढून दाखवते तुम्हाला पाकडून. मी पाकडली आता हका कसली डाळ आहे, मला लय उशीर लागला पाकडायला, पाकडून घेतली हका कसलं काळं बघणार निघलं ऐक. आता अजून उशीर भरडायची राहिली आणि मग सारी मी पाकडणार आहे. तुम्हाला दाखवील मी कशी डाळ बनवायची तशी पाकडायची बघा. गावरानं उडदाची खमंग डाळ लागते खायला आणि चांगली असते बघा. कसली पांढरी शिफेत आली आहे का बाळानो. माझं काम तर चालूच राहणार आहे. मी तुम्हाला दाखवली थोडी करून. आता अजून हो का भरडायची काय. तुम्हाला आजी मायने डाळ भरून दाखवलेली कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. येण्याला सेपरेट करायला विसरू नका. तुम्हाला हे कळली गावरान पद्धत गावाकडली तुम्हाला आजी माय सारखी करून दाखवणार. जातेवरलं गाणं कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा.